काही फोटो लागतील, त्या फोटो मागची तुमची काही आठवण असेल ती आठवण शेअर करायची आहे. तर ओके हा फोटो पहिला. ओ हा माझ्या फर्ग्युसन कॉलेज मधला फोटो आहे. मी ग्रॅज्युएशन जर्मन लँग्वेज मध्ये केलं होतं आणि ही सगळी गँग जर्मन माझ्या सोबतचे क्लासमेट्स आहेत बेसिकली. अरे बापरे, एक मी ऍडव्हर्टाइज शूट केली होती हो कोल्हापूरच्या जवळ, तर त्या शूट दरम्यानचा तो फोटो. अरे फर्ग्युसन कॉलेज मध्ये फेस्ट होतात ऍक्च्युली, आता डिसेंबर मध्ये होतात, तर त्या फेस्ट दरम्यानचा हा एक फनी फोटो आहे माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीसोबत जुईली. हो हा अक्षय सोबतचा फोटो आहे. हा ढोलकीच्या तालावर मध्ये आम्ही गेलो होतो, तर तेव्हा अक्षय आणि माझ्यामध्ये एक छोटीशी गंमत जम्मत चालू होती, तेव्हाचा फोटो आहे. ओ टिंगू ह्याची मेमरी म्हणजे मला नाही, ह्याची मेमरी मी खूप लहान आहे त्याच्यामध्ये. कशी दिसते सगळं, केवढीशी आहेस तू. एक दोन वर्षाची मेबी असेल. तर माझं फोटोशूट तेव्हा कोणीतरी केलं होतं, त्यातला फोटो आहे हा. हा फोटो खूपच म्हणजे इमोशनल आहे. माझ्या आजीचा आणि आईचा मी खूपच लहान आहे म्हणजे त्यामध्ये आठवतही नाही. कसं नाही आठवते तुला? अगं केवढाचा होतो मी, मग एवढा वगैरे होतो तेव्हा जन्मल्यानंतर. आय गेस 6-7 महिन्यात काढलेला फोटो आहे तो, पण आय गेस मला आजीची खूप आठवण आली. आय मिस हर. मोदक. हा घरी मी गेले होते, एक साधारण एक वर्षानंतर मी माझ्या घरी गेले होते आणि तेव्हा एक वर्षभरानंतर मी माझ्या घरी गेले होते. का तुला काय वाटलं? अरे मला काही वेगळंच ऐकू. तर तेव्हा खाल्लेला उकडीचा मोदक सगळ्यात आवडता पदार्थ. बनवलेला का? पुढे ओ माय 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 माय, ललित कलाकंद. ते माझे गुरु आहेत, एचओडी आहेत, प्रवीण भोळे सर. तर त्यांच्या सोबत मी आत्ता सीरियल जेव्हा मला मिळाली त्यानंतर मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, तर खूप छान फोटो होते. ओ हे मी सांगतो. अरे मला सांगायचंय, तर एक अशी गोष्ट आहे की सिरियल मिळण्याच्या आधीची गोष्ट, अथांग वेब सिरीज लॉन्च झाली होती आणि त्याचा ट्रेलर आला, तर तेव्हा माझी आणि रसिकाची अशी काही नव्हती ओळखच नव्हती. तर तेव्हा ना ट्रेलर मध्ये हा सेम शॉट आहे अथांगचा, तर तेव्हा मला इतका आवडला होता तो, बापरे. म्हणजे तेव्हा माझा असं वाटत होतं की ही मुलगी कोण आहे, मला बघायचंच आहे. तर तेव्हा मी हिचं इंस्टाग्राम सर्च केलं होतं आणि लगेचच मला त्यानंतर कळलं की हीच शॉर्ट लिस्ट झाली आहे आणि आम्ही दोघं एकत्र काम करतो. सो माझ्यासाठी अशी ती फॅन मोमेंट. बर, पण अथांग म्हणून वेबसिरीज मी केली होती. प्लॅनेट मराठीवरची ती वेबसिरीज आहे आणि त्याच्यामध्ये मी निवेदिता सराफांचं यंग वर्जन पात्र साकारलं होतं, आऊ नावाचं. तर तेव्हाचं हे केशवपन करतानाचा एक सीन होता, त्याचा हा फोटो आहे. अरे गोड फोटो आहे, कृष्णाई आणि ईशा सोबत, सीमाते आणि ईशा सोबत. तर आमचा एक सीन चालू होता, तर त्या दरम्यानचा तो फोटो आहे, पण खूप गोड आहे, खूप गोड फोटो. मी म्हणतो आम्ही म्हटलं ना तुम्हाला उन्हाळा अशा अशा मेमरीज आहेत. तर ह्यातली एक मेमरी की आम्ही उन्हाळ्यात जेव्हा एक दिवस काम करत होतो तेव्हा आजूबाजूला काही आडोसा नव्हता, तर आम्ही माझ्या ओढणीच्या आडोशाखाली बसलो होतो. होता
अरे ते असं सांगायचं असतं. हे मुंबईला आम्ही गेलो होतो कलर्स नाही बिग बॉसच्या हो सेट वर गेलो होतो तेव्हा वॅनिटी मधला. तिला मी असं सांगतो की अगं मला गुलकंद कधी मिळणार आहे, आता खूप दिवस झाले. अरे खूप कमाल, मजा आली आम्हाला, खूप मजा आली. आमच्या आठवणींमध्ये रमायला, येस, आठवणींना उजाळा मिळाला. उजाळा मिळाला, आठवणी उजळल्या. येस, थँक यू. काय रे, थँक यू.